काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय धनगर समाजातील एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले. यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. नाना पटोले यांची नेहमीच दादागिरी सर्व राज्याला सर्वश्रुत आहे. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या कृत्याचा पनवेलमध्ये बुधवारी भाजपच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पनवेल भाजपच्या कार्यालयाजवळ महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेला जाहीर निषेध निदर्शनाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीताताई पाटील, नीता माळी, मोनिका महानवर, मृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, संध्या शारबिंद्रे, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, दीपक शिंदे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, रोहित जगताप, सुहासिनी केकाणे, विद्या तामखेडे, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, स्वप्नील खबाले, वैभव भगत, राजेश कराळे, अतुल बडगुजर, मधुकर उरणकर, उपेंद्र मराठे, शोभा सातपुते, अनिता रणदिवे, कोमल कोळी, मयूर कदम, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो, मात्र नाना पटोले यांनी चक्क आपले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले. या कृत्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना नाना पटोले यांनी त्या कार्यकर्त्यांनी फक्त पायावर पाणी ओतले आणि मी पाय धुतले अशी सारवासारव केली. मात्र प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये कार्यकर्ता पाय धुत असल्याचे स्पष्ट झाले असताना नाना पटोले तोंड घशी पडले. त्यामुळे त्यांच्या या खोट्या वृत्तीचा यावेळी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आणि जणू काही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये इतकी हवा गेली की ते स्वतःला संत महंत समजायला लागले. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाना पटोलेंनी आता ज्या पद्धतीने एक ओबीसी समाजाच्या माणसाकडून स्वतःचे पाय धुवून घेतले आणि जणू काही काँग्रेसची संस्कृतीच त्यांनी इथे दाखवून दिली. आणि अशा पद्धतीने यांची वर्तवणूक जर पाहिली तर यांच्या हातामध्ये आपण सर्वांनी सत्ता दिली तर काय होईल देशाचं हे आपणासमोर एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून सर्व संपूर्ण देशामध्ये शिवाय महाराष्ट्रामध्ये महिला मोर्चा आणि युवकांतर्फे इथे निषेध आम्ही सर्वजण नोंदवत आहोत आणि नाना पटोलेंच्या या दुष्कृत्याला आम्ही पुन्हा एकदा निषेध 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 म्हणून सर्व महिला भगिनींच्या वतीने इथे जाहीर करतो. लोकशाहीमध्ये शरम वाटावी अशा प्रकारची घटना आहे. जेव्हा अयोध्येच्या राम मंदिराचं काम झालं तेव्हा ज्या मजुरांनी काम केलं त्या मजुरांच्या पायाची पूजा एकीकडे मोदी साहेब करतात आणि एकीकडे जसं काही आपण सरंजामशाही आहोत, आपण राजे आहोत आणि कार्यकर्ते आपले नोकर आहेत अशा आयुर्वादामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतात आणि ही हा म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे. आणि जो कार्यकर्ता विशिष्ट समाजातला असेल तर ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मोदी साहेबांच्या कोणी पाय पडायला गेलं तर मोदी साहेब त्याला पाय पडू देत नाही. आपल्याकडे अशा प्रकारची संस्कृती नाही. 70 वर्षे ज्यांनी राज्य केलं त्यांनी कार्यकर्त्यांनी आणि जनतेला कशा प्रकारे त्यांची मानसिकता हीन मानसिकता आहे अशी काळजाच्या घटनेमधून दिसून येतं. त्यामुळे नाना पटोले यांचं वर्तन आहे हे माणुसकीला काळीमा आणणारं वर्तन आहे आणि म्हणून आपण उत्तर रायगड जिल्ह्यातर्फे त्यांच्याकडे निषेध करत आहोत. आणि अशा प्रवृत्ती आहेत ज्यांच्यामुळेच आपल्या देशाची प्रगती होत नाही. आपण सत्ता साथ सत्ता विकास असं म्हणून सर्वांना बरडून चालतो आणि काँग्रेस पक्ष हरून सुद्धा लोकांनी त्यांच्या भाषणावर लाभ मारून सुद्धा त्यांची मानसिकता बदलायला तयार नाही आणि या विकृत मानसिकतेचा आपण या ठिकाणी
जाहीरपणे या ठिकाणी आपण निषेध करतोय. किती गुणात्मक प्रकार आहे हा, कारण पायाला हात लावणं, आपण पायाला हात लावतो नमस्कार करण्यासाठी किंवा इतर कोणत्या गोष्टींसाठी, ही गोष्ट वेगळी, पण पाय धुवायला लावणं ही गुणात्मक घटना आहे असे हे काँग्रेसचे पदाधिकारी अशा जर गोष्टी करत असतील तर हे अगदी चुकीचं आहे. आम्ही नाना पटोले यांचा इथे निषेध करतो. आपण पाहतो की सगळ्याच गोष्टींनी, म्हणजे आता राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील, कोणीही असेल, यांच्याकडून आपण आता पाहिलेलं आहे, यांच्या ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या अगदी सगळ्यात अपमानास्पद आहेत. कारण त्यांचे जर हे नेते असे करत असतील तर निश्चितच ह्या अपमानास्पद गोष्टी आहेत. आणि त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नाना पटोले यांचा निषेध करत आहोत. निषेध असो, निषेध असो.